पुणे विशेष न्यायालयाच्या फौजदारी खटला प्रलंबित असणाऱ्या रमेश हवेले यांच्या घरावर आमदार मेधा कुलकर्णीसह तहसीलदार तसेच स्थानिक नगरसेवकांकडनं कायदा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत राहत्या घरावर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी हवेले यांच्याकडनं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश हवेले यांच्या विरोधात पुणे विशेष न्यायालयात फौजदारी गुन्हा प्रलंबित असून खटल्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात देखील वाद प्रलंबित आहे. न्यायालयानं असणाऱ्या सुट्ट्यांचा गैरवापर करत आमदार मेघा कुलकर्णी यांच्यासमवेत घराचा बेकायदेशीर ताबा मिळवला असल्याचं हवेले यांच्याकडून सांगण्यात आलंय. यावेळी घराचा लाकडी दरवाजा तोडून 40-50 जणांचा बेकायदेशीर लोकांचा जमाव घरात घुसून वृद्ध महिलांना बेजबाबदारपणाचा वागणूक दिला असल्याचा आरोप हवेले यांच्याकडून करण्यात आलाय. धनदाब होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे काही शेअरहोल्डर्स आहेत, त्यांनी मला काही एक ठराविक किमतीने शेअर्स खरेदी करण्याबद्दल दबाव टाकला आणि तो दबाव मला मान्य करणं शक्य नव्हतं. तर ती लोकांनी मग काही राजकीय लोकांचं मदत घेऊन माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो गुन्हा 2014 नोंदवला गेला. ते मॅटर न्यायप्रविष्ट आहे आणि नंतर ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सेटलमेंटचं प्रपोजल पण दिलं. त्याप्रमाणे टोटल 3200 शेअरहोल्डर्स आहेत. 32 शेअरहोल्डर्सपैकी 1600 शेअरहोल्डर्सचे आम्ही ॲग्रीमेंट पण केले होते आणि सेटलमेंट पण झालेले होते. तर हे आपल्या विद्यमान आमदार मेधाताई कुलकर्णी जे आहेत त्यांनी दबाव टाकून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला आणि जी इन्व्हेस्टिगेशन जे झालेलं होतं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माझ्याविरुद्ध फर्स्ट टाइम कंप्लेंट जी होती ते 1,80,00,000 आसपास होती. पोलीस तपासात दिसून आलं की ती 1,80,00,000 फिगर नसून ती 20,00,000 आसपास आहे आणि त्यांनी दबाव टाकून तिथले इन्व्हेस्टिंग ऑफिसर जे आहे त्यांना बदललं आणि दुसरे इन्व्हेस्टिंग ऑफिसर अपॉइंट केले आणि त्यांनी रिइन्व्हेस्टिगेशन केलं. चार्जशीट फाईल झालेलं असतानाही आणि आम्ही ऑफिस सुरू करून सेटलमेंट सुरू केल्या होत्या. 1600 लोकांचे ॲग्रीमेंट झालेले होते आणि माझा भाचा राहुल देखणे त्याला कारण नसताना त्यावेळी अटक केली 19 जानेवारी 2017 आणि त्यात काही निष्पन्न झालं नाही. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर माझ्या फॅमिलीच्या विरुद्ध त्यांनी 12 लोकांना काही कारण नसताना त्यांच्या चार्जेसच्या आरोपपत्र ठेवलं आणि ह्या आरोपपत्रामध्ये त्यांनी आमचे बँक अकाउंट सील केले, सॅलरी अकाउंट सील केले, आमचे जे कंपनीचे एम्प्लॉई होते त्या एम्प्लॉईचे म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही या सगळ्या प्रकरणाशी त्यांचे अकाउंट सील केले. आणि ह्या सगळ्याच्या त्यांचा उद्देश एवढाच की आम्ही सेटलमेंट कोणाची करू नये आणि आमचं ऑफिस कसं बंद पडेल. आणि हे करण्यामागचा उद्देश त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण त्यातनं निष्पन्न काही झालं नाही. आम्ही परत ऑनरेबल हायकोर्टाने आम्हाला ऑफिस डिसीजन ऑर्डर केली, आम्ही ऑफिस परत सुरू केलं आणि ऑफिस सुरू केल्यानंतर आमचे परत सेटलमेंट सुरू झाले. आणि हे सेटलमेंट चालू असताना आम्ही परत हे मला वाटतं आपण 2-3 महिने झाले, 2-3 महिन्यापूर्वी आम्ही ऑफिस सुरू केलं, सेटलमेंट सुरू झाल्या आणि काल काही पूर्वसूचना न देता काही नोटीस मला न बजावता त्यांनी घरी आलेत तहसीलदारचे लोक आणि ही लोक आणि माझ्या घरात त्यांनी कुलूप तोडून वरनं उड्या मारून आत गेले, घराचा दरवाजा तोडला. आम्ही आतमध्ये होतो, माझी आई 94 वर्षाची आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आम्हाला पिरियड द्या, तुम्ही कोणत्या विसर इथं आलेला आहात. त्यांनी सांगितलं हायकोर्टाची ऑर्डर आहे. हायकोर्टाची अशी कोणतीही ऑर्डर नाही आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टाची कुठली ऑर्डर नाही आहे, ना औरंगाबादच्या कोर्टाची ना पुण्याच्या कोर्टाची. आणि आम्ही हायकोर्टात आमचं जे रिट पिटिशन होतं ते रिट पिटिशनच्या अगेन्स्ट ते टेक्निकल ग्राउंडवर आमचं त्यांनी हे केलं हायकोर्टामध्ये. त्याच्या आम्ही सुप्रीम कोर्टात पण गेलेलो आहोत. तसेच हवेले यांच्याविरोधात खटला न्यायप्रविष्ट असून त्यांच्याविरोधात अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नसून न्यायालयासमोर तडजोडीचा अर्ज दाखल करण्यात आलाय. हवेले यांचा बंगला तसेच इतर मालमत्ता बळकवण्यासाठी राजकीय व्यक्ती सत्तेचा गैरवापर करत असल्याचं हवेले यांच्याकडून सांगण्यात आलंय.